मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला विलंब होत असल्याने व्यथित झालेल्या तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना परभणीत घडली आहे उद्धव बाळासाहेब जोगदंड असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे तो जालन्यातील अंतरावली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या बैठकीला उपस्थित राहिला होता त्यानंतर सायंकाळी तो गावी देखील आला मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी होत असलेल्या विलंबाने तो व्याकुळ झाला होता गावात आल्यानंतर नागरिकांशी त्यांनी तशी चर्चा देखील केली यानंतर तो आपल्या शेतात गेला आणि गळफास लावून आत्महत्या केली याविषयी विस्तृत माहिती अशी की उद्धव बाळासाहेब जोगदंड हा पंचवीस वर्षीय मराठा तरुण मागील दोन वर्षापासून पोलीस भरतीची तयारी करत होता त्याचबरोबर तो मराठा आरक्षणाच्या चळवळीत देखील सक्रिय होता मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला प्रतिसाद म्हणून नरवाडी गावात सुरू केलेल्या अन्य त्याग आंदोलनात देखील तो सक्रिय सहभागी होता त्याचबरोबर अंतरावाली सराटी येथे झालेल्या सभेला देखील त्याची उपस्थिती होती मराठा आरक्षणासाठी जालना ते मुंबई निघालेल्या पायी मोर्चामध्ये तो गावकऱ्यांसह सहभागी झाला होता